आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीत कांदा बटाटा लसणाची मोठी आवक, दर घसरले मात्र ग्राहकांची मंदी. सांगलीच्या विष्णू अण्णा फळभाजी मार्केटमध्ये कांदा बटाटा आणि लसणाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, मात्र ग्राहकांची मंदी जाणवत आहे. बाजारात सध्या आंबा, कलिंगड, मोसंबी, चिकू, सफरचंद, डाळिंब, अननस अशा फळांची मागणी वाढली आहे. बाकी फळाचे दर जेमतेम असले तरी आंबा मात्र तेजीत आहे. सध्या 500 ते 600 रुपये डझनाने आंबा विकला जात आहे. कांदा बटाटा आणि लसणाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले आहेत. कांदा 5 ते 8 रुपये, बटाटा 10 ते 12 रुपये तर लसूण 20 रुपये किलोने विकला जातोय, मात्र त्याला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. महानकर न्यूज साठी सांगलीहून मोहन जमादार. कांद्याची आवक भरपूर आहे, भरपूर आहे. आणि बटाटा, बटाटा पण भरपूर. लसूण, लसूण बी भरपूर. अद्रक, अद्रक जेमतेम आहे, जेमतेम आहे. आज मला कांद्याचे दर काय समजतील या ठिकाणी? 5 रुपये ते 8 रुपये. हा, आणि मग जावक तरी चांगली आहे का? जावक चांगली आहे. एक नंबरच्या कांद्याचा दर काय या ठिकाणी? 8 रुपये. आणि बटाट्याचा दर काय? बटाटा वरच्या मार्केट 16 रुपये. 16 रुपये एक नंबरचा. कुठली एजन्सी म्हणायची तुमची? रुपामल अँड कंपनी. रुपामल अँड कंपनी.